मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातामध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचं निधन. उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार. मराठा समाजासाठी लढणारा नेता गमावल्याची सर्वपक्षीय नेत्यांची भावना. विनायक मेटेंच्या वाहनाला अपघात की घातपात याची चौकशी करा. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. विनायक मेटेंच्या निधनामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होणारी आजची बैठक रद्द. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये होणार होती बैठक. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि प्रसिद्ध उद्योजक राकेश झुंझुनवाला यांचं निधन. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त. बीडमध्ये कार आणि आयशर टेम्पोची धडक. 6 जणांचा मृत्यू. पाटोदा मधल्या मांजरसुभा रोडवरच्या बांबदळे वस्तीजवळ अपघात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर जल्लोष. रॅली सभा रोषणाईतून देश राष्ट्रध्वजाच्या रंगात उजळला. घरोघरी तिरंगा फडकला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.